हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत MSCIT ची मॉक एक्झाम कशा प्रकारे सोडवायची. तर आता 12 तारखेपासून आप सर्वांचे पेपर सुरू होत आहे, तर 12 तारखेला कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, तर त्या अगोदर आपली एक मॉक एक्झाम होत असते आणि त्याचप्रमाणे फायनल एक्झामसुद्धा आपली त्याचप्रमाणे होत असते. तर कशा प्रकारचे मॉक एक्झाम आणि फायनल एक्झाम सोडवायची आहे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला करूया सुरुवात. चला आपण सोडून पाहूया. आणि तर बघा, पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे. एक सुप्रसिद्ध सर्च इंजिन खाली दर्शवलेले आहे, मायक्रोसॉफ्ट सर्च इंजिनला काय म्हणतात म्हटलेलं आहे. तर मायक्रोसॉफ्ट इंजिन सर्च इंजिनला बिंग म्हटले जाते. त्यानंतर आहे बघा, यापैकी कोणता इमेज पर्याय रिबन टाइप स्क्रीन सेवर दर्शवतो. रिबन कशा प्रकारे दर्शवतो ते पाहायचं आपल्याला. तर बघा, इथे 2 नंबरला दिलेला आहे, यालाच रिबन म्हटले जाते. तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे बघा, 3 नंबरचा क्वेश्चन. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्यूमेरिक ॲड्रेस असतो, त्याला रिकामी जागा म्हणतात म्हटलेला आहे. तर त्याला काय म्हटले जाते बघा, IP ॲड्रेस म्हटले जाते. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही म्हटलेलं आहे. आता बघा, याच्यातनी कॅप्स लॉक ही टॉगल की आहे, स्क्रोल लॉक ही टेबल टॉगल की आहे, त्यानंतर न्यूमरिक लॉकसुद्धा टॉगल की आहे. याच्यातलं वेगळं जे आहे ते कंट्रोल आहे, तर कंट्रोलवर क्लिक करायचं आहे, कंट्रोल बटन वेगळं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी आपण कोठे क्लिक करायला म्हटलेलं आहे. आता नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप जर घ्यायचा जर असेल तर आपल्याला या प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, अशा प्रकारे प्लसचा सिम्बॉल जो दिसत आहे तिथे, तर आपलं उत्तर पहिलंच असणार आहे. मल्टीटास्किंग ही एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. तर बघा, आपले ऑब्जेक्टिव झालेले आहे, त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये जाऊया. पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिकलचा, बघा इथून चालू करा. वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर TXT ही फाईल कम्प्युटर टेक्स या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर बघा, आपल्याला हे नाव बदलून आपल्याला कम्प्युटर नाव द्यायचं आहे. तर बघा कशा प्रकारे देत असते, तर कशातून म्हटलेलं आहे, वेब फोल्डरमधून म्हणत आहे. तर वेब फोल्डरमध्ये जायचं आहे. कॅल्क्युलेटर फाईलला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे तिच्यावरच, आणि राईट क्लिक केल्यानंतर इथून रिनेमचा ऑप्शन्स आपल्याला घ्यायचा आहे. तर रिनेमचा ऑप्शन्स घ्या आणि त्या जागी आपल्याला कम्प्युटर हे नाव टाईप करायचं आहे. तर मी याच्यातनी कम्प्युटर सी कॅपिटल आहे तर कॅपिटल घ्या, बाकी सर्व स्मॉल आहे तर स्मॉल घ्यायचं आहे. म्हणजे जसं तिथं दिसत असेल त्याच पद्धतीने ते घ्यायचं आहे. .txt म्हणजेच एक्सटेन्शन कोणतंही आपल्याला टाकायची गरज नाही, ती ऑलरेडी तिकडे लागून येते, त्याला काही छेडछाड करायची नाही. फक्त आपल्याला नावच चेंज करायचं, तर नावच चेंज करा, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन साहेब पहा, सपोर्टमधल्या क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल कॉपी करा म्हणते आणि सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये त्या फाईलची डुप्लिकेट फाईल तयार करा म्हटलेला आहे. तर आता बघा, आपल्याला डुप्लिकेट फाईल तयार करायची सांगितलेली आहे. तर डुप्लिकेट फाईल म्हणजेच त्या फाईलची कॉपी करायची आहे. तर कशातून म्हटलेलं आहे, सपोर्टमधल्या. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, इथे क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल दिलेली आहे तिला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलेलं आहे, सिलेक्शन केलेलं. त्यानंतर आपल्याला कॉपी करायची त्या फाईलची, तर राईट क्लिक करायच्यावरच, राईट क्लिक केलं त्यानंतर इथून कॉपी करा. राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करायचं आहे. कंट्रोल प्लस सी ने सुद्धा कॉपी होते त्या ती फाईल. कॉपी झालेली आहे ती फाईल आणि कुठे तिला पेस्ट करायचं आहे बघा, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये. हे स्लॅश आहे ना, तर त्याच्यामध्ये जायचं आहे. सपोर्टमध्ये जा पहिले, आपण ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहो, त्यामध्ये होममध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इंडेक्समध्ये जायचं आहे. तर इंडेक्समध्ये गेले त्यानंतर आपल्याला ते फाईलला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर सबमिट करा. व्हिडिओ पूर्ण पाहत चला, म्हणजेच काय होईल याच्यातनी जे काही बारीक सारी गोष्टी आहे ती मी सर्व याच्यातनी एक्सप्लेन करून सांगणार आहे.
तर तुम्ही पुढं घेऊ घेऊ बघू नका, म्हणजेच पूर्ण व्हिडिओ पाहत चला, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण समजून येईल. त्यानंतर आहे बघा, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक्स 3 ही फाईल पिक्चर 3 या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर रिनेम करायला सांगत आहे आपल्याला. तर बघा, रिनेम करण्यासाठी आपल्याला त्या फाईलमध्ये फोल्डरमध्ये जायचं आहे. तर इमेज फोल्डरमध्ये आपण आलेला आहोत आणि या फाईलला आपल्याला पिक्चर 3 या नावाने रिनेम करायचं आहे. तर राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून रिनेमवर क्लिक करायचं आहे. तर रिनेमवर क्लिक जसं आपण केलं तसं याच्यातनं आपल्याला पिक्चर नाव टाईप करायचं आहे. पिक्चर आणि त्याच्या पुढं 3 आहे, तर 3 द्या. एक्सटेन्शन डॉट जेपीजी जोडायचं नाही, ते ऑटोमॅटिक तिथे लागून येणार आहे. बाहेर एक कुठेही सिंगल क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला डार्क ब्लू कलर अप्लाय करायचा आहे. तर सर्व टेक्स्टला डार्क ब्लू कलर द्या म्हटलेला आहे. तर सर्व टेक्स्टला पहिले सिलेक्शन करून घ्या. कंट्रोल प्लस ए न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कुठे एक सिंगल क्लिक करा, कंट्रोल प्लस ए प्रेस करा, म्हणजे पूर्ण तुमचं सिलेक्शन होईल. किंवा तुम्हाला एडिटिंगच्या ग्रुपमध्ये तर सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून सिलेक्ट ऑल करायचं आहे, म्हणजे सगळं आपलं सिलेक्शन झालेलं आहे. आणि शब्दाचा कलर आपल्याला इथून चेंज करायचा आहे. तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा, फॉन्ट कलरमध्ये, आणि याच्यातून आपल्याला शब्दाचा कलर कोणता करायचा आहे, डार्क ब्लू म्हटलेला आहे, तर डार्क ब्लू घ्या. इथून प्रत्येक कलरला नाव आहे, ज्या कलरचं नाव आहे तेच कलर आपल्याला याच्यातनी घ्यायचं आहे, घेतलेला आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला बोल्ड, इटालिक आणि फॉन्ट साईज चॉईस करा म्हणते. आता कोणत्या वाक्याला म्हणत आहे, 33 नंबरच्या वाक्याला. तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करा. अशा प्रकारे कोणत्याही वाक्याच्या पुढं कर्सर ठेवा एवढ्या अंतरावर आणि एक सिंगल क्लिक करा, म्हणजे तुमचं पूर्ण वाक्य सिलेक्शन होईल. त्यानंतर त्या वाक्याला काय काय करायला सांगितलं आहे, बोल्ड, इटालिक आणि फॉन्ट साईज 24 म्हणतात. तर इथं बोल्ड दिलेला आहे, बोल्ड करा म्हणजे ठळक करायचं आहे. त्यानंतर इटॅलिक करायचं आहे, इथून इटॅलिक झालेला आहे. आणि त्यानंतर शब्दाची साईज आपल्याला 24 करायची आहे. तर शब्दाची साईज आपल्याला इथूनही वाढू शकतो आपण, किंवा इथूनही आपण ते कमी जास्त करू शकतो. तर 24 सांगितलेले आहे, तर यातून आपण 24 घेऊया आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील 6व्या वाक्याची केस बदलून अपर केस करा म्हणत आहे. आता कोणत्या वाक्याची केस चेंज करायची आपल्याला, 6व्या वाक्याची. तर 6व्याच वाक्याला सिलेक्शन करा. अशा प्रकारे सिलेक्शन केलेल्या 6व्या वाक्याला आणि आपल्याला चेंज केस कोणती करायची, अपर केस, म्हणजे सगळे शब्द कॅपिटलमध्ये करायचे आहे. तर आपल्याला फॉन्टच्या ग्रुपमध्ये इथे जा चेंज केसवर, आणि चेंज केसवर गेल्यानंतर आपल्याला इथून अपर केस घ्यायची आहे. तर अपर केस घेतली आपण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये करन्सी सिम्बॉल काढून टाका आणि सेल रेंज E4 ते E9 ला सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरी लावायची आहे. तर बघा, आपल्याला E4 ते E9 मध्ये जी संख्या दिलेली आहे ते सगळी डॉलरमध्ये कन्वर्ट केलेली आहे, ठीक आहे. तर आपल्याला ते डॉलर आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्याची कॅटेगरी जी आहे ती जनरल लावायची आहे. तर जनरल कॅटेगरी लावण्यासाठी आपल्याला या नंबरिंगमध्ये जायचं आहे. ते नंबरिंगमध्ये जा आणि सुरुवातीला दिलेला आहे जनरल, तर यातून आपल्याला जनरल घ्यायचं आहे. बघा, एक नॉर्मल संख्या झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे सेल रेंज A2 ते S2 चा बॅकग्राऊंड कलर बदलून तो लाईट ग्रीन करा म्हणते. आता A2 पासून ते S2 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे. तर A2 पासून सिलेक्शन करा, S2 पर्यंत सिलेक्शन करून घेतलेलं आहे. आणि बॅकग्राऊंड कलर कोणता करायचा आहे, लाईट ग्रीन. तर बॅकग्राऊंड कलरसाठी आपल्याला फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथे फिल कलरमध्ये जायचं आहे. तर फिल कलरमध्ये जा आणि याचा कलर आपल्याला कोणता करायचा आहे, लाईट ग्रीन म्हटलेला आहे. तर यातून आपल्याला लाईट ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेला आहे तर ग्रेडियंट फिल घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेले प्रेझेंटेशन हँडआउट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हणते. तर आपलं हे प्रेझेंटेशन जे आहे ते हँडआउट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायचं. तर कोणत्याही प्रकारचा व्ह्यू जर विचारला तर व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि ज्यातनी आपल्याला सगळ्या प्रकारचे व्ह्यू याच्यातनी दिलेले आहे. तर कोणता सांगत आहे हँडआउट व्ह्यू, तर याच्यातून आपल्याला हँडआउट व्ह्यूच घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे.
खालील माहितीअनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे आणि कंपनीचं नाव याच्यातनी दिलेलं आहे. तर आपल्याला या दोन्ही मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर नवीन कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटमवर जा, इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे आणि कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर आपल्याला बघा इथं सुरुवातीला नाव दिलेलं आहे, तर नावाला कॉपी करा Ctrl+C नं आणि फुल नेमच्या जागी फुल नेम आपल्याला टाकायचा आहे. फुल नेम टाकलेलं आहे आपण, त्यानंतर आपल्याला कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. आपल्याला दोनच दिलेलं आहे आणि तेवढंही टाकल्यानंतर आपल्याला सेव आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल सब्जेक्ट आणि वेटिंग ऑन समवन एल्स स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेलं आहे. तर टास्कसाठी आपल्याला बघा न्यू आयटमवर जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला टास्क निवडायचा आहे. तर जसं आपण टास्क निवडला त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, इथं सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. याच्यातनी कॉपी केलं मी आणि याच्यातनी आपल्याला ते पेस्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणतं स्टेटस ठेवायचं आहे तर स्टेटसमध्येच जा पहिले ते आणि तर जे स्टेटस दिलं असेल ते याच्यातून निवडायचं आहे आणि त्यानंतर सेव आणि क्लोज करायचं आहे आणि मी मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बॅक बटनाचा उपयोग करून www.google.com वर जा म्हणत आहे. तर परत आपल्याला जायचं आहे, तर बघा याचं उत्तर याचं उत्तर 3 नंबर असणार आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाइप करायचा आहे. तुम्ही तामिळ भाषेत वेलकम टेक्स्ट टाइप करण्यासाठी कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे. तर आपल्याला तामिळ भाषेतनी वेलकम शब्द घ्यायचा आहे. तर व्यवस्थित अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला व्यवस्थित वाचायचं आहे, कारण थोडा थोडाच फरक आहे त्यामुळे आपलं चुकू शकते. याचं उत्तर 2 नंबरला आहे. तर बघा आपलं पहिलं लेवल झालेलं आहे पूर्ण. त्यानंतर बघा लेवल आपलं दुसरं चालू करूया. तर तुम्हाला ऑब्जेक्टिवचे पूर्ण क्वेश्चनचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देणार आहे. तर ऑब्जेक्टिवचे पूर्ण व्हिडिओ त्यामध्ये कवर केलेला आहे मी. तर ते व्हिडिओ जर तुम्ही पाहला तर तुम्हाला ऑब्जेक्टिवची कोणती समस्या येणार नाही, तर ते तुम्ही चेक करा. तर लेवल 2 मधला ऑब्जेक्टिव आपण चालू करणार आहोत. त्यानंतर बघा सॉफ्टवेअरचे दुसरे नाव आहे म्हटलेलं आहे, तर सॉफ्टवेअरचं दुसरं नाव कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर प्रोग्राम्स आहे. एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा रिकामी जागा माहीत असणे आवश्यक आहे म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय पाहिजे, ईमेल पाठवण्यासाठी ईमेल ॲड्रेस पाहिजे. तर ईमेल ॲड्रेसवर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक प्रोग्राम्स या सर्व गोष्टी या रिकाम्या जागा या प्रकारात मोडतात म्हटलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे. कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कम्प्युटरला प्रिंटर जोडता येते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे याचं उत्तर. एखाद्या स्टोरेज डिवाइसची क्षमता ही सर्वसाधारणतः मीटरमध्ये मोजली जाते, तर स्टोरेज डिवाइसची क्षमता ही किलोबाइटमध्ये मोजली जाते. तर याचं उत्तर ही चुकीचं आहे.
हा ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात ग्राफिकल यूजर इंटरफेस नसतो म्हटलेला आहे? तर MS DOS-मध्ये इंटरफेस नसते. तर आपलं लेवल 2 मधलं ऑब्जेक्टिव झालेले आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल पाहूया. सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये असलेली रिझल्ट फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जे काही रिझल्ट नावाचं फोल्डर जे दिलेलं आहे ना, तर त्याला आपल्याला डिलीट करायचं. तर बघा, इथं रिझल्ट नावाचं फोल्डर दिलेलं आहे, याला डिलीट करण्यासाठी राईट क्लिक करा त्याच्यावर, आणि इथून त्याला डिलीट करायचं आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, सपोर्टमधल्या होममधल्या सेल्स फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे. तर आता कोणत्याही प्रकारचं ॲट्रिब्यूट आपल्याला चेंज करायचं असेल, तर त्यासाठी बघा, आपल्याला पहिले त्या फाईलवर जा. बघा, इथं आपल्याला एक्सेलची फाईल दिलेली आहे, तर त्या फाईलवर राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजवर जायचं आहे, आणि प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली ॲट्रिब्यूट दिलेलं आहे, तर कोणतं घ्यायचं आहे, रीड ओनली सांगितलेलं आहे, तर रीड ओनलीच घ्या. त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा, आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले इन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करायचं. तर डिलीट करण्यासाठी आपल्याला इन्व्हायरमेंट फोल्डरवर जायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर डिलीट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे. तर बघा, आता हे 2 CD कॅसेट्स दिलेले आहे, तर हे सगळं एका ग्रुपमध्ये आहे, तर आपल्याला ते अनग्रुप करायचं आहे. तर अनग्रुप करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावर, राईट क्लिक केलं आणि ते ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथूनही अनग्रुप करता येते, किंवा आपल्याला इथे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, आणि फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला ग्रुपचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथूनही तुम्ही अनग्रुप करू शकता. तर 2 पैकी कुठूनही केलं तरी चालेल. मी इथून करतो. बघा, दोन्ही CD वेगवेगळ्या झालेल्या आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणते. तर बघा, याच्यातनी आता जो काही डॉक्युमेंट दिलेला आहे, तर ते आपल्याला 4 कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे. तर 4 कॉलममध्ये स्प्लिट करण्यासाठी पहिले पूर्ण आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्शन करायचं आहे. तर सर्व डॉक्युमेंट सिलेक्शन करण्यासाठी सिलेक्टमध्ये जा आणि सिलेक्शन ऑल करायचं आहे. सगळं डॉक्युमेंट आपलं सिलेक्शन झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला 4 कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे याला. तर त्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे, पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथं कॉलम्सवर जा, आणि याच्यातनी आपल्याला मोर कॉलम्सवर जायचं आहे. तर मोर कॉलम्सवर जा, आणि याच्यातनी नंबर ऑफ कॉलमची संख्या आपल्याला 4 करायची आहे. अशा प्रकारे 4 करा, त्याचा प्रिव्ह्यू इथं आपल्याला आपण पाहू शकतो. त्यानंतर ओके करा, आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे. त्यानंतर आता क्वेश्चन्स आहे. पहा, तुम्हाला टेबलच्या पहिल्या ओळीच्या सर्व सेल मर्ज म्हणजेच एकत्रित करायचे आहे. तुम्ही हेडर रोच्या सेल्स एका सेलमध्ये कशाप्रकारे मर्ज कराल म्हटलेलं आहे. तर आपल्याला जे काय हे पहिली जी ओळ आहे, ती आपल्याला मर्ज म्हणजेच एकत्रित करायची आहे पूर्ण. तर पहिल्या ओळीला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे, आणि लेआउटमध्ये गेल्यानंतर मर्जच्या ग्रुपमध्ये आपल्याला मर्ज सेलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे मर्ज म्हणजेच एकत्रित झालेली आहे पहिली ओळ आपली, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज A2 ते S2 ला SN3 सेल स्टाईल अप्लाय करायची आहे. तर कशाला स्टाईल द्यायची आहे, पहिले त्याला सिलेक्शन करून घ्या A2 पासून तर S2 पर्यंत. तर A2 पासून सिलेक्शन करा, S2 पर्यंत सिलेक्शन करून घेतलेलं आहे, आणि त्याची स्टाईल कोणती करायची आहे, सेलची स्टाईल SN3 सांगितलेलं आहे, तर सेलच्या स्टाईलमध्ये जायचे इथून, आणि SN3 सेल स्टाईल घ्यायची आहे, घेतली, आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे. त्यानंतर आहे बघा, रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून सर्व टेक्स्ट कॅन्डिडेटला स्टुडंटमध्ये रिप्लेस करायचं आहे. तर रिप्लेस ऑलचा वापर करून म्हणत आहे, तर पूर्ण शीटला इथून सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर फाइंड अँड सिलेक्टमध्ये जायचं आहे, रिप्लेसचा ऑप्शनचा वापर करायचा आहे. तर रिप्लेसचा ऑप्शन घ्या इथून, आणि
कैंडिडेट नाव अपने फाइंड आउट मे कैंडिडेट नाव टाकायचं आहे तर मी इथून डायरेक्ट कॉपी करून टाकतो, तुम्ही टाइप सुद्धा करू शकता, जसा आहे तसंच टाइप करा। बघा मी कॉपी पेस्ट करून टाकलेलं आहे, त्यानंतर रिप्लेस ऑल वर क्लिक करा, कारण सगळं रिप्लेस करायचं आहे म्हणून म्हणत आहे, तर रिप्लेस ऑल वर क्लिक करा। बघा याच्यात किती रिप्लेसमेंट म्हटलेलं आहे, दोन, तर ओके करा। त्यानंतर याला क्लोज करायचं आहे, तर बघा ज्या ज्या ठिकाणी कॅन्डिडेट होते नाव त्या त्या ठिकाणी आपल्याला स्टुडंट नाव हे रिप्लेस झालेले दिसत आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम बदलून पेज फिट करा म्हटलेलं आहे, तर बघा आपल्याला झूम बदलून पेज फिट करायचं आहे, तर पेज फिट करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे, आणि इथून फिट टू विंडोज जरी घेतलं तरी चालेल, किंवा झूममध्ये जाऊन आपल्याला इथून फिट जरी घेतलं तरी चालेल, ठीक आहे। तर नॉर्मली फिट 100 वर होत असते, तर तुम्ही इथून फिट टू विंडोजवर जरी क्लिक जरी केलं तरी चालेल, आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे। त्यानंतर पहा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडमध्ये पिरामिड लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक समाविष्ट करा म्हणते, तर कोणत्या स्लाईडमध्ये म्हणत आहे, दुसऱ्या स्लाईडमध्ये, तर दुसऱ्या स्लाईडला क्लिक करा। त्यानंतर इन्सर्ट ॲपमध्ये जायचं आहे, आणि स्मार्ट आर्ट ग्राफिक्स म्हटलेलं आहे तर स्मार्ट आर्टवर जायचं आहे, आणि ते आपल्याला इलुस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये दिसेल इथे, यामध्ये जा, आणि पिरामिड लिस्टमध्ये आपल्याला बघा या दोन शब्द दिलेले आहेत, या दोन्ही शब्दापैकी एक शब्दातनी आपल्याला या लिस्ट जायचं आहे, जसं लिस्टमध्येही तो ऑप्शन्स आहे आणि पिरामिडमध्ये सुद्धा तो ऑप्शन दिलेला आहे, तर याचा आपण कोणत्याही जागेवरून तो घेऊ शकतो। तर इथून मी घेतलेला आहे पिरामिड लिस्ट, त्यानंतर ओके करा। बघा इथं आलेलं आहे आपलं, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर पहा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये ॲक्शन बटन हेल्प कुठेही समाविष्ट करा म्हणते, तर शेवटच्या स्लाईडमध्ये क्लिक करा अशा प्रकारे। त्यानंतर ॲक्शन बटन हेल्प टाकायचं आहे आपल्याला, तर इन्सर्ट ॲपमध्ये जायचं आहे, ॲक्शन बटन घेण्यासाठी शेपमध्ये जायचं आहे, आणि शेपमध्ये सगळ्यात खाली ॲक्शन बटन इथं दिलेलं आहे, तर कोणत्या नावाचं घ्यायचं आहे, हेल्प नावाचं ॲक्शन बटन घ्यायचं आहे, तर इथून हेल्प नावाचं ॲक्शन बटन घ्या, आणि ड्रॅग करून इथे ते काढायचं आहे। काढल्यानंतर ओके करा, आणि नंतर आपलं उत्तर चेक करा, सबमिट करायचं आहे। MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हटलेलं आहे, तर आता आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे, तर न्यू आयटमवर जा, आणि याच्यातून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा, लोकेशन टाकलेलं आहे। त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेलं आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C ना, आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचं आहे, सब्जेक्ट टाकलेला आहे, दोन्ही आपण टाकलेलं आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर जे आहे पहिले सेव्ह करा याला, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर KSU.edu.sa लिंक ओपन करा, आणि ते फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे, तर फेवरेटमध्ये ॲड करण्यासाठी तर याचं उत्तर आपलं 2-3 नंबर असणार आहे। तर अशाही क्वेश्चनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर चॅनलवरती पहा, नाहीतर मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याची लिंक तुम्हाला देईल, तर ते सुद्धा तुम्ही चेक करा। त्यानंतर बघा, दिलेले वेब पेज HTML ओनली फॉर्मॅटमध्ये माय वेब पेज या नावाने सेव्ह करा म्हणत आहे, तर बघा दिलेला वेब पेज आपल्याला सेव्ह करायचा आहे, तर पहिलेच उत्तर आहे याचं। तर बघा आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे, त्यानंतर आता लेवल 3 सोडवायचं आहे शेवटचं। तर बघा खाली लिंकचा विचार करा, HTTPS मधील S म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर आपल्याला काय शोधायचं आहे, यस
तर यस म्हणजेच आपल्याला सिक्युअर होईल, म्हणजे सेफ आहे, सिक्युअर म्हटले जाते त्याला. सर्वात सामान्य संगणक कीबोर्ड लेआउट कोणता आहे म्हटलेला आहे, तर सर्वात सामान्य कीबोर्ड लेआउट हा क्वेरिटी आहे. वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला नेव्हिगेटिंग म्हटले जाते. त्यानंतर आता शेवटचे आपले 7 क्वेश्चन्स आहे ऑफ प्रॅक्टिकलचे, ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. दिलेल्या फोल्डरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर टेक्स्ट फाईल शोधा म्हणते. तर बघा, पहिले पाहून घेऊ याच्यातनी सिस्टीम सॉफ्टवेअर फाईल कुठं आहे. तर बघा, या ठिकाणी दिलेले आहे तर सिलेक्शन करा. त्यानंतर ती ओपन करा म्हणत आहे, तर ओपन करण्यासाठी डबल क्लिक करायचं आहे. ओपन झाली ती फाईल, त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा म्हणते, आणि फाईलला सेव्ह करून बंद करायचं आहे. तर सर्व टेक्स्ट डिलीट करण्यासाठी एक कुठे एक सिंगल क्लिक करा, कंट्रोल प्लस ए न ऑल सिलेक्शन करायचं आहे, आणि इथून डिलीटच्या बटणावर जाऊन डिलीट करायचं आहे. सगळं डिलीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला फाईलमध्ये जाऊन त्या फाईलला सेव्ह करायचं आहे. इथून सेव्ह झाली ती फाईल, आणि त्यानंतर याला क्लोज करायचं आहे, आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटसाठी फुटर मार्जिन बदलून 2.5 इंच करा म्हटलेलं आहे, तर फुटरची मार्जिन चेंज करायची आपल्याला. तर त्यासाठी लेआउट या टॅबवर जायचं आहे, मार्जिनवर जायचं आहे, कस्टम मार्जिनवर जायचं आहे, आणि याच्यातनी आपल्याला कोणती मार्जिन चेंज करायची आहे, फुटर मार्जिन चेंज करायची आहे. तर फुटर मार्जिन चेंज करण्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे, लेआउटवर जा, आणि तर फुटर मार्जिन दिलेलं आहे, तर कोणती मार्जिन करायची आहे फुटरची, 2.5 म्हटलेलं आहे, तर यातनी 2.5 टाईप करायचं आहे. इंचसाठी इथं इंच दिलेला आहे डबल युनिट कॉमा, तसंच तसंच राहू द्या. त्यानंतर ओके करा, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सायन्स या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा, आणि रिझल्ट K23 सेलमध्ये डिस्प्ले करायचा आहे. तर आपल्याला सायन्स या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करायचे आहे. तर बघा, सायन्स विषय कुठे दिलेला आहे, बघा इथे या ठिकाणी दिलेला आहे. तर सगळ्या विषयाची आपल्याला टोटल काढायची आहे, तर कुठे काढायची आहे, K23 मध्ये. तर बघा, K23 इथे येणार, बघा कॉलमचा K डार्क झालेला आहे, आणि इकडे 23 डार्क झालेला आहे. तर K23 जर तुम्हाला K23 या ठिकाणी जाता येत नसेल, तर या नेम बॉक्सवर क्लिक करा, याच्यातनी के टाईप करा, आणि त्यानंतर 23 टाईप करायचं आहे, आणि एक सिम्पली एक एंटर करायचं आहे. तर बघा, आपण K23 वर इथं आलेला आहोत, आणि त्यानंतर आपल्याला एकूण मार्क कॅल्क्युलेट करायचे आहे. तर एकूण मार्क काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट ऑटो समचा जरी वापर केला तरी चालते, किंवा याच्या आतमध्ये जाऊन समचा वापर केला तरी चालते, सेम आहे. डायरेक्ट ऑटो समोर क्लिक करा, आणि जेवढी संख्या आहे त्यामध्ये तेवढ्याही संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. कोणताही रिकामा बॉक्स याच्यातनी घ्यायचं नाही, आपल्याला जेवढी संख्या आहे तेवढंच घ्या, आणि एक एंटर करायचं आहे. तर बघा, आपलं टोटल यामध्ये आलेलं आहे सायन्स या विषयाचं, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, G7, G8 व G9 व G10 या सेलमध्ये अनुक्रमे 50, 165 या 96 या व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे, आणि याची बेरीज आपल्याला G13 मध्ये शो करायची आहे. तर बघा, कशा प्रकारे काढायचं आहे, तर ते पहा. G7 मध्ये म्हणत आहे, तर G7 मध्ये क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला 50 टाईप करायचं आहे, खाली जा. त्यानंतर आपल्याला 100 टाईप करायचं आहे, त्याच्या खाली जायचं आहे, आणि त्याच्या खाली 65 लिहायचं आहे, त्याच्या खाली आपल्याला 96 लिहायचं आहे. तर बघा, एवढ्या याची बेरीज आपल्याला कुठं काढायची आहे, बघा G13 मध्ये. तर G13 मध्ये क्लिक करा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेरीज काढायची आहे. तर आपण डायरेक्ट ॲटोसमचा वापर करूया, आणि 50 पासून ते 96 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे, आणि एक एंटर करा. बघा, आपलं याच्यातनी टोटल निघालेलं आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, खालील प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड ॲड करायच्या आहेत. तर आता इथं कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, तर त्यामुळं या वरच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला 7 वेळेस क्लिक करायचं आहे. 7 आणि पहिली मिळून आपल्याला 8 स्लाइड इथं झालेल्या आहे. त्यानंतर 34 स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल, अशा प्रकारे तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करा म्हणते. तर 34 स्लाइड आपल्याला 4 सेकंदानंतर दिसेल, अशा प्रकारे तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट द्यायचा आहे. तर तिसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा,
टाइम इफेक्ट देण्यासाठी आपल्याला ट्रान्झिशन टॅबमध्ये जायचं आहे. इथं आफ्टरवर क्लिक करा आणि किती सेकंद सांगितलेलं आहे 4 सेकंद, तर यातनं आपल्याला 4 सेकंद टाकायचं आहे. 4 सेकंद टाकलेलं आहे त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. MS आउटलुकमध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2014 RTO ऑफिस लोकेशनवर इंडिपेंडेन्स डे सेलिब्रेशन सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करायचा आहे. तर आपल्याला बघा इव्हेंट बनवायचा आहे, तर इव्हेंटसाठी न्यू आयटमवर जा आणि त्यातून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आता इथे आपल्याला अपॉइंटमेंट चालू आहे, त्यानंतर इथे ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा म्हणजेच आपलं इव्हेंटमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर इव्हेंट झालेली आहे ही, त्यामध्ये आपल्याला जे काय माहिती दिली असेल ती फिलअप करा. जसं इथं डेट दिली आहे तर डेटमध्ये मी डेट टाकत आहो, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचं आहे. एवढं सर्व टाकल्यानंतर आपलं उत्तर इथं सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि बघा आजचा आपला शेवटचा क्वेश्चन्स आहे. दिलेल्या वेबपेजमध्ये स्काईप ने माय स्काईप आणि पासवर्ड Skype10 देऊन साइन इन करायचं आहे. तर याचं उत्तर 4 मध्ये आहे. सॉरी 3 नंबरवर आहे. 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं. तर बघा मित्रांनो, आपली पूर्ण एक्झाम मॉकची एक्झाम सोडवणं पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे 23 मिनिटाचा टाईम अजूनही आपला शिल्लक राहिलेला आहे. इथे आपण टोटल 15 पैकी 15 सोडवलेले आहे. आपले कोणतेही बाकी नाही आहे, सगळं 0 आहे. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आपण 35 पैकी 35 पूर्ण सोडवलेले आहे, बाकी काहीही राहिलेले नाही. त्यानंतर आपली एक्झाम इथे एंड करायची आहे. तर एंड करूया आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे 47 मार्क मिळालेले आहे 50 पैकी. आपले ऑब्जेक्टिव पूर्णपैकी पूर्णच करेक्ट आलेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये आपले बघा 3 चुकलेले आहे. तर पाहून घेऊ आपण कोणते चुकलेले आहे. तर बघा आपला हा चुकलेला होता, याचं उत्तर हे वाल होतं. त्यानंतर हा सुद्धा आपला चुकलेला होता. याचं उत्तर हे होतं. आणि एक कोणता आहे शेवटचा पाहूया. शेवटचा होता हा वाला होता. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटू अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर अजूनसुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे एक्झामबद्दल, तर ते सुद्धा तुम्ही पहा. चॅनलवरती जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.